दररोज मरायची इच्छा होत होती माझी, पण मला मरणही येत नव्हतं. स्वतःला विसरण्यासाठी मी दारू सुद्धा प्यायला लागलो. आणि तू काय केलंस? फक्त तुझ्या इगो मुळे इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस. तुला एकदा एकदाही घरी यावं असं वाटलं नाही, एकदाही मला फोन करा असं वाटलं नाही, तुला एकदाही मला आपल्या मुलीबद्दल सांगावं असं वाटलं नाही. अंकुरला घेऊन निघून जाण्याचा निर्णय तुझा होता, आणि तरी तू त्याची इतकी मोठी शिक्षा मला दिलीस. एक बॉडी बघून तुम्हाला जसं वाटलं ना मी या जगात नाहीये, तसंच इतके दिवस मलाही वाटत होतं की मी जिवंत असून तुम्ही मला शोधायचा प्रयत्न का करत नाही आहात. जसा तुमचा गैरसमज झाला तर राघव, तसाच माझाही गैरसमज झाला होता. आणि आता तुम्ही सगळा दोष मलाच देता. हो देतोय आणि देणार. माझी मुलगी नेहमी माझ्या डोळ्यासमोर तिच्या बाबांची आठवण काढत होती, तरी तुला मला सत्य सांगावं असं वाटलं नाही. तुझ्यापेक्षा खरंच तो मंगेश खूप चांगला आहे, ज्याला सावीच्या भावना कळल्या. त्याच्याकडून तिचं दुःख पाहावलं गेलं नाही. आज तो होता म्हणून मला सत्य काय ते कळलं. यु नो व्हॉट, तुझ्यापेक्षा जास्त काळजी मंगेशला आहे सावीची. तुला तुझ्या नवऱ्याचं मन कधीच ओळखता आलं नाही, ना कधी तुला तुझ्या मुलीच्या भावना जाणून घेता आल्या. एक बायको तर सोड, तू कधी एक चांगली आई सुद्धा बनू शकली नाहीस. तुम्ही कधी समजून घेतलं मला? खूप वेळा. तुझ्यासारखा नाही मी, उद्धट तू बोलतेस मी नाही, मनमानी तू करतेस मी नाही, त्यामुळे मी तुला खूप वेळा समजून घेतलं. तरी बर आहे, मनात जे असत ना ते वागून ते बोलून मोकळी होते मी. त्यासारखं नाहीये, मनात एक आणि वागायचं वेगळं. कधी वागलो मी असं? धडधडीत समोर पुरावा आहे तरी विचारताय. काय पुरावा आहे तुझ्याकडे सांग. तुझं प्रेम फक्त मधुताईंवरच होत हो ना? ज्या मधुताईंमुळे मी घर सोडून गेले त्याच मधुताईंशी तुम्ही लग्न केलं. माझ्यासाठी तुमच्या मनात फक्त फक्त आपुलकी होती. ते सुद्धा आपण इतके दिवस एकत्र राहत होतो ना म्हणून. पण तुमचं खरं प्रेम मधुताईंवरच होत. आताही दावीबद्दल तुम्हाला प्रेम वाटतंय, पण मधुताईंसाठी तुम्ही तिलाही दुखवू शकता म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, कळलं?